सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने मांग गारुडी समाजातील काचापत्रे वेचणाऱ्या 12 कुटुंबांना घरगुती साहित्य आणि अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. माजी आमदार प्रकाश यलगुलवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने सोलापूर शहर युवक काँग्रेस कार्याध्यक्ष युवराज जाधव यांच्या माध्यमातून सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 1 इथं 12 गरजू कुटुंबांना घरगुती साहित्य, यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ, चटणी, साबण असं अन्नधान्य किटचं वाटप काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी परिवहन सदस्य तिरुपती बरके पंडला, टकारी समाज सरपंच नारायण जाधव, टकारी समाज प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, विवेक जाधव, राहुल गायकवाड, आशिष गायकवाड, श्रीकांत उपाडे आदींची उपस्थिती होती. युवराजने आम्हाला सांगितलं की बाबा एक 12 परिवार खूप गरीब आहेत आणि त्यांना अन्नदानाची मदत केली पाहिजे दादा. तर आम्ही लगेच युवराजच्या शब्दाला मान देऊन आम्ही लगेच त्याचा जो धान्याचं किट आहे ते धान्याचं किट आम्ही या 12 परिवाराला आज इथं आम्ही दिलेलं आहे. ही कुठली मदत नसून आज कोविडची जी परिस्थिती चालून आली हे सगळे लोक स्वावलंबी आहेत, कष्टकरू आहेत, पण आज कष्ट करण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी बाहेर पडू शकत नाहीत. आणि कोविडचा जो एक महामारी खूप सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याला थांबवण्यासाठी आपण घरात बसणं हा एकच सगळ्यात मोठा रामबाण उपाय या कोविडवर आहे. आणि आपण घरात बसल्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टीला आपण अडचणीत आलो आहोत. लवकरच ईश्वरचरणी माझी प्रार्थना राहील की कोविडला लवकर संपवावं आणि आपण पुरवत आपल्या आपल्या कामामध्ये लागावं.